जय महाराष्ट्र माझ्या महाराष्ट्रातील मराठी बहिणी भावांसाठी मी आज फक्त बोलणार आहे आणि सध्याचं सरकार टिकवणं ही आमची सर्वांची कशी जबाबदारी आहे हे नीट समजून घ्या मी आर एस एसमधलं जे अंतर्गत त्यांचं करस्पॉन्डन्स आहे ते मी मला कळवतात लोक आणि त्यातून मी त्यांचा नंबर एकचा टार्गेट आहे ऑबियस त्याच्यात मला काय भीती वाटत नाही आणि मला गैरय वाटत नाही कारण मुठभर जे चित्पाव नारेभटुकडे आहेत त्यांच्याविरुद्ध मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत बोलत राहणार आत्ता काल परवापासून महाराष्ट्रामधला करोना कंट्रोल होत नाही अशा प्रकारची भाषा सुरू झालेली आहे आणि ती उद्धव ठाकरेला किंवा हे सरकार पाडण्यासाठी सुरू झालेली आहे ज्या मोदी शहाने किंवा ज्या दोन हजार सॉरी सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव नंतर ज्या जमातीने या देशातील लाखो लोक मारले ते आता करोनाने मुंबईमध्ये धुमाकूळ घातला आहे आणि तो उद्धवला मॅनेज होत नाही अशा प्रकारची भाषा बोलू लागली सर्वात विषारी काल अमित शहाचं भाष कुठंतरी मी प्रेसवर बघितलं की त्यांनी भाषण केलं आहे किंवा थोबाड उघडले जो, थो जो कधीच करोनाच्या बाबतीत बोलला नाही महाराष्ट्राकडं बघावं लागेल या हरामजाद्यांनी छोटी छोटी राज्य होती तिथं याचं एकही आमदार नसताना सरकार स्थापन केले विकत घेऊन परवा कर्नाटकचं सरकार पाडलं मध्य प्रदेशचं पाडलं म्हणजे फक्त पैशाच्या जोरावर नोटबंदीनंतर जो, जो काही घोटाळा यांनी केला आहे ज्या लाखो कोटीचं भांडार सिब्बलने नॅशनल रेडिओ मी मिड, मीडियापुढे दाखवलं त्या भांडारावर ह्या हरामजादाचं माज चालू आहे माज महाराष्ट्रातील सगळ्या तिन्ही पक्षाच्या आमदारांना मी विनंती करतो तुम्ही एकही जण फुटलात आणि अमित शहाच्या गळाला लागलात संघाच्या गळाला लागलात तर महाराष्ट्रातली जनता तुम्हाला सोडणार नाही आणि त्यात शिवसैनिक तर मुळीच सोडणार नाहीत मी शिवसैनिकांना आवाहन करतो की संविधानाच्या चौकटीत अजिबात दंगा करायचं नाही मारामारी करायची नाही पण संविधानाच्या चौकटीत राहून तो तो आमदार त्याच्यावर असा बहिष्कार टाकला पाहिजे की साला त्याचं जी जीवन मुश्किल झालं पाहिजे एक आत्ता मोदीने तुमच्या सगळ्या नाड्या आवडलेल्या आहेत तुम्हाला सी एस आर फंडातून का उद्योगपतीने पैसे देऊ नयेत अशी व्यवस्था केलेली आहे मी असं म्हणेल की आमच्या महाराष्ट्रात खूप चांगली देवस्थानं आहेत त्या ट्रस्ट सरकारच्या अंडर आहेत आणि त्याच्यात मोदी काही हस्तक्षेप करू शकत नाही मी सगळ्या शिर्डी संस्थान सिद्धिविनायक संस्थान आणि जी जी कोणी पैशावाली संस्था आहेत त्यांना विनंती करतो की महाराष्ट्र वाचवायचं असेल तर उद्धव ठाकरे यांना हाताने मदत करा मी तुम्हाला दोन उदाहरणं सांगतो मी एकाहत्तर बहात्तर साली अगदी तरुण होतो एकोणतीस तीस वर्षाचा आणि वसंतदादांना भेटायला सांगलेलं गेलो वसंतदादाला भेटायला गेल्यावर त्या भयंकर मोठा दुष्काळ होता बहात्तरचा महाराष्ट्रात आणि त्या दुष्काळामध्ये एक खांद्यावर दोत्रे भित्रे घेऊन लोक आली होती दादाना भेटायला पन्नास साठ लोक आले दादा बाहेर गेले काय रे बाबांना आम्ही पण बाहेर गेलो काय झालं बघायला म्हणे सर देश रेषेवर धान्य नाही दादा कलेक्टरला फोन केला म्हणे धान्य नाही म्हणे साहेब वॅगन आलेले नाही त्यामुळे म्हणून मी त्यांना धान्य देऊ शकत नाही अरे म्हणे कुठलं तुझी वागेन वागन बिगन घालचोलीत माझ्या घरात दोन तीनशे पोते धान्य ते घेऊन जात आवडतो आणि ते लोकांना वाटून दे तो म्हणला मी हिशोब कसा ठेवू तो मला तुझा प्रश्न आहे हिशोब ठेवायचा की नाही तो पण धान्य घेऊन लोकांना पहिल्यांदा दे ही लिडरशिपची क्वालिटी त्यावेळी होती शंकरराव चव्हाण वसंतदादा यांना पाच पाच दहा दहा कोटी लाच देणारे लोक मी बघितले चर्चा आणि दादा किंवा शंकरराव चव्हाण द्यायचं असं म्हटले की ते पैसे तुमच्याकडे ठेवा पक्षाला लागतील तेव्हा बघू ही दानत होती त्या दानतीतून हा महाराष्ट्र उभा राहिलेला आहे आज ह्या हरामजाद्यांना हा महाराष्ट्र संपवायचा आहे कारण महाराष्ट्रच पहिल्यांदा फुलेशाहब आंबेडकरच्या छत्रपती शिवाजीच्या निमित्ताने महाराष्ट्रानेच पहिल्यांदा मनुवाद्यांना धक्का दिलेला आहे या मुठभर चितपावन आरे भटुकड्यांना धक्का दिलेला आहे बाकीच्या ब्राह्मणांनी मला शिवाय देण्याचं काहीच कारण नाही परंतु आत्ता वेळ आहे महाराष्ट्र वाचवण्याची उद्धव ठाकरे वाचवण्याची आणि त्यासाठी श्रीमंतांनी मी माझ्या परीने माझ्या शेतात पिकलेले गहू सुद्धा सर्व लोकांना वाटतोय कारण मला माझा आश्रम शंभर मुलांचा असूनसुद्धा मी असं म्हणतो की नको ते मुलांचं आपण बघू नंतर मूल लोक मदत करत आहेत आमच्याकडं आता मला सांगायला लाज वाटते पण आम्ही पन्नास साठ गावांमध्ये सकाळी जेवण देण्याची व्यवस्था केलेली आहे आमची कुवत नाही आहे आणि मी साप बुडालेलं आहे या सगळ्या गोष्टीत आणि माझ्या सगळीकडून आर्थिक नाड्या मोदी आल्यानंतर बंद झालेल्या आहेत तेव्हा आत्ता प्रश्न असा आहे की ज्यांच्या ज्यांच्याकडं कुवत आहे त्यांनी दररोज आपल्याला महाराष्ट्रातल्या दहा तेर लोकांना जेवण द्यावं आणि करता काय ठेवून पैसे तुम्हाला इतिहास लिहावा लागणार आहे महाराष्ट्राचा स्वातंत्र्य देशाचा इतिहास मोदी शहा आणि भागवत हे सत्तेवर येण्यापूर्वीचा इतिहास आणि मोदी शाह आणि भागवत आल्यानंतरचा इतिहास हा दोन कालखंडात तुम्हाला इतिहास लिहावा लागणार आहे करोनानंतर महाराष्ट्र बर्बाद झालेला असेल आणि हे हरामजादीत त्याचं करोनावर खापर फोडणार त्यांनी नेहरूवर फोडलं असतं पण नेहरू आता करोनाशी जोडता येत नाही त्यांना परंतु आमची आर्थिक परिस्थिती करोनाच्या अगोदर संपूर्ण डब आली होती दोन उदाहरणं देतो खुद्द त्यांचा नेता सुब्रमण्यम स्वामी म्हणला होता यांचे सगळे आकडे खोटे आहेत जी डी पी देशाचा दोन टक्क्यापेक्षा जास्त नाही आणि जेनी जे प्राध्यापक आहेत मोठे दाढीवाले आहेत ते म्हणले की आमचा जी डी पी एक टक्क्यापेक्षा जास्त नाही आणि आता जी डी पी मायनस आहे त्यामुळं करोनाचा आणि आमच्या आर्थिक डबग्याला येण्याचा काही संबंध नाही पण हे त्याच्यावर खापर फोडणार म्हणून तुम्हाला सर्वांना मी आज महाराष्ट्रातल्या मराठी जनतेला जागरूक करतो आर्य भटुकडे चित्पावन ब्राह्मण सोडून सगळ्या ब्राह्मणांना मी विनंती करतो की यांनी तुम्हाला किती छळले ते पेशवाईच्या काळातला आमचा इतिहास आमच्याकडे आहे आम्ही आत्ता तुम्हाला अशी विनंती करतो की तुम्ही सर्वांनी मिळून आज उद्धव ठाकरेला ताकद देण्याची गरज आहे उद्धव ठाकरेसारखा पुन्हा चांगला चीफ मिनिस्टर मिळणार नाही आणि त्याचे उपकार मी शरद पवारचे मानलेले आहेत की शरद पवारांनी बसवलं त्यामुळे माझं मत असं आहे की शरद पवार मी आव्हाड जे असे चितपावन भटुंगीच्या विरुद्ध उपैली बोलतात ते आज आर एस एसचे टार्गेट आहेत आम्हाला मरणाची भीती नाही आम्हाला आमचं काय होईल याची अजिबात भीती नाही आम्हाला फक्त महाराष्ट्रातील जनतेचं कल्याण व्हावं देशातील जनतेचं कल्याण व्हावं हे आमचं ध्येय आहे म्हणून पुन्हा रिपीट करतो सगळ्या देवस्थानांनी असतील तेवढे पैसे उद्धव ठाकरेला दिले पाहिजे जो जो म्हणून देशात राज्यात श्रीमंत आहे त्यांनी आपल्या आप खर्चाने जेवणावळी सुरू केल्या पाहिजेत आणि टेस्टिंग 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 अँड टेस्टिंग हेच फक्त याच्यावर उपाय आहे उद्धव ठाकरे जास्तीत जास्त टेस्टिंग करतात म्हणून जास्त रोग राग रोगी डिक्लेअर होतात ही फार चांगली गोष्ट आहे उद्धवने अजिबात घाबरू नये उद्धवने कुठल्याही संगोट्यांच्या दबावाला बळी पडू नये आणि उद्धवने मला कधीही भेटू नये मी भेटी मागितल्या त्यांनी दिल्या नाहीत माझा अजिबात गैरसमज नाही कारण त्यालासुद्धा संघाची भीती आहे त्यांनी मला भेटू नये आणि सगळ्या सरकारमधल्या सगळ्या मंत्र्यांना सांगतो की मला माझ्या मुलाला कोणालाही काही वैयक्तिक फेवर करू नका तुम्ही चांगला कारभार करा तुम्ही चांगलं महाराष्ट्र सांभाळा आणि महाराष्ट्रातील जनतेला न्याय द्या जय महाराष्ट्र